हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस या दिवशी आर आर सी ग्रुप डीची तीन शिपमध्ये परीक्षा झाली त्या तिन्ही शिपमधले त्रेचाळीस प्रश्न मला मिळालेले आहेत त्या त्रेचाळीस प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत आणि आत्तापर्यंत म्हणजे सतरा ऑर्डर्सपासून जेवढे पेपर झाले त्याच्यातले बरेचसे प्रश्न मला मिळालेले आहेत तर ते, ते सर्व प्रश्न विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर उपलब्ध आहेत आणि रोजच्या रोज प्रश्नसुद्धा या टेलिग्राम चॅनलवर येणार आहेत तर या ठिकाणी पहा आर आर बी ग्रुप डी क्वेश्चन पेपर चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस तिन्ही शिफ्टचे प्रश्न येते पहिला प्रश्न आहे जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये बंडाळी भाषेचा कितवा क्रमांक लागतो तर जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये बंडाळी भाषेचा सातवा क्रमांक लागतो सिंधू नदीमधील किती टक्के पाण्याचा वापर भारत करतो तर सिंधू नदीमधील वीस टक्के पाण्याचा वापर भारत करतो अठराशे तेरामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये कोणता कायदा आणला होता तर अठराशे तेरा तेरामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये पहिला चार्टर ॲक्ट हा कायदा आणला होता उत्तर भारतामध्ये मकर संक्रांत हा सण कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो तर उत्तर भारतामध्ये मकर संक्रांत हा सण जानेवारी या महिन्यामध्ये साजरा केला जातो आणि मराठी महिना सांगायचं झाला तर पोष या महिन्यात साजरा होतो कलम त्रेपन्न कशाशी संबंधित आहे तर कलम त्रेपन्न हे संघ राज्याचे कार्यकारी अधिकार याच्याशी संबंधित आहे कितव्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे तर दोन हजार दोन साली झालेल्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे भारताचे राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे आहे तर भारताचे राष्ट्रीय युद्ध स्मारक नवी दिल्ली या ठिकाणी आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरती ग्रुप डीसाठी तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत रेल्वे भरती सामान्य अध्ययन प्रश्नसंश आठ हजार पाचशे रेल्वे भरती गणित आणि सामान्य विज्ञान नोट्स या तिन्ही पुस्तकांमध्ये दोन हजार अठरामध्ये ग्रुप डीचे झालेले जे पेपर आहेत त्यांची प्रश्न आणि उत्तरं दिलेली आहेत आणि या तिन्ही पुस्तकातले बरेचसे प्रश्न या आत्ता जी परीक्षा सुरू आहे त्या परीक्षांमध्ये विचारले जात आहेत सर्व पुस्तकांच्या दुकानावर ही पुस्तकं उपलब्ध आहेत तसंच ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि स्क्रीनवर दोन नंबर दिले त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीसमध्ये भारताचे पंचायतराज मंत्री कोण आहेत तर दोन हजार बावीसमध्ये भारताचे पंचायतराज मंत्री गिरीराज सिंह हे आहेत एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगा अॅल्युमिनियमचे धातू कोणते आहे तर ॲल्युमिनियम हे बॉटसाईट पासून मिळवलं जातं बॉटसाईट हे त्याचं उत्तर आहे भारताने एक हजार वा एक दिवसीय क्रिकेट सामना कोणत्या देशाच्या विरुद्ध खेळला तर भारताने एक हजारावा एकदिवसीय क्रिकेट सामना वेस्ट इंडिज या देशाच्या विरुद्ध खेळला आणि एक हजार एकदिवसीय सामना खेळणारा पहिला देश भारतच आहे दोन हजार एकवीस बावीस या वर्षाची भारतातील महिला सिनियर फुटबॉल चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे तर दोन हजार एकवीस बावीस या वर्षाची भारतातील महिला सिनियर फुटबॉल चॅम्पियनशिप चॅम्पियनशिप ही स्पर्धा मणिपूर या राज्यानं जिंकलेली आहे मार्च दोन हजार बावीसमध्ये स्त्री मनोरक्षा योजनेची सुरुवात कोणी केली तर मार्च दोन हजार बावीसमध्ये स्त्री मनोरक्षा योजनेची सुरुवात भारत सरकारचे महिला व बालविकास मंत्रालय आणि एन आय एम एच ए एन एस बंडलूळ यांनी केलेली आहे एकूण त्रेचाळीस प्रश्न आपण पाहणार आहोत का ब्लिचिंग पावडर व कार्बन डायऑक्साईड यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यावर कोणता गॅस तयार होतो तर ब्लिचिंग पावडर व कार्बन डायऑक्साईड यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यावर क्लोरीन व ऑक्सिजन हे वायू तयार होतात पेट्रोलियम पदार्थ जळाल्यावर कोणता गॅस तयार होतो तर पेट्रोलियम पदार्थ जळाल्यावर सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साइड तयार होतात प्रोपेनमध्ये अनुक्रमे कार्बन व हायड्रोजनचे अणु किती असतात तर प्रोपेनमध्ये कार्बनचे तीन अणु असतात आणि हायड्रोजनचे आठ अणु असतात म्हणजे त्याचं पा सूत्र सी तीन एच एट असं त्याचं सूत्र आहे पुढे मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून घेतले आहेत तर भारताने मूलभूत अधिकार अमेरिका या देशाकडून घेतलेले आहेत वर्ल्ड ॲथलेटिक्सने वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला दिला आहे तर वर्ल्ड ॲथलेटिक्सने वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार अंजू बॉबी जॉर्ज यांना दिलेला आहे भारताची ॲथलेटिक्स आहे ती मानवी शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन कोणता घटक करतो तर मानवी शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन हिमोग्लोबिन हा घटक करतो हिमोग्लोबिनमध्ये लोह असतं नुब्रा व्हॅली कोठे आहे तर ती ठारदंड ला लेह लडाखमध्ये आहे त्याच्यानंतर षोट नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर षोट नदी सिंधू या नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे किती पंतप्रधान पंतप्रधान व्हायच्या आधी एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर आत्तापर्यंत भारताचे सहा पंतप्रधान पंतप्रधान व्हायच्या आधी मुख्यमंत्री होते एकूण मूलद्रव्यांपैकी किती मूलद्रव्ये कृत्रिम मूलद्रव्ये आहेत तर एकूण आठ एकशे अठरा मूलद्रव्य आहेत आहे पहा त्याच्यापैकी चोवीसशे कृत्रिम म्हणजेच मानवनिर्मित आहेत आणि जे चौऱ्याण्णव आहेत ते नैसर्गिक आहेत भारताने पहिली अणुचाचणी केव्हा घेतली तर भारताने पहिली अणुचाचणी अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी पोट राजस्थानमधील पोठरण या ठिकाणी घेतली आणि आत्तापर्यंत जेवढ्या काही अणुचूच अणू भारताने घेतलेल्या आहेत ना त्या सर्व पोठरण या ठिकाणी घेतलेल्या आहेत भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात केव्हा झाली तर भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात एकोणीसशे एक्कावन्नमध्ये झालेली आहे त्याच्यानंतर भारतामधील पहिला अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आला तर ब्रिटिशांच्या काळामध्ये सात एप्रिल अठराशे साठ रोजी पहिला अर्थसंकल्प सादर झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस या तारखेला पहिला अर्थसंकल्प सादर झाला भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाचे मुख्यालय कुठे आहे तर भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे भारतातील सर्वात छोटे नदीपात्रातील बेट कोणती आहे तर ती दोन बेट आहेत पहा एक आहे बित्रा बेट आणि दुसरं आहे उमानंद बेट पर्यायानुसार आपल्याला उत्तर द्यावं लागेल इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे तर इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुरान हा आहे आणि वरचं बेटाच्या संदर्भातनं माजुली नावाचं जे बेट आहे ब्रह्मपुत्रा नदीमधील ते नदीपात्रातील सर्वात मोठं बेट आहे भारतातील आणि सर्वात छोटे मी तुम्हाला वर दोन नावं दिलेले आहेत पर्यावरण प्रेम असणारा बिष्णोई संप्रदाय किंवा बिष्णोई समाज कोणत्या राज्यात आहे तर बिष्णोई संप्रदाय किंवा बिष्णोई समाज हा राजस्थान या राज्यामध्ये आहे चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार एकवीसमध्ये सर्वात जास्त सुवर्णपदक कोणत्या राज्याने जिंकले आहे तर चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार एकवीसमध्ये सर्वात जास्त सुवर्णपदक हरियाणा या, या राज्यानं जिंकलेले आहेत मला वाटते बावन्न सुवर्ण जिंकले आहेत त्यांनी दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आणि तिसरा कर्नाटकचा लागतो कलकत्ता नगरपालिकेची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली तर कलकत्ता नगरपालिकेची स्थापना सतराशे शहात्तरच्या कायद्यानुसार झालेली आहे ते चार झाले पण ते चार पाहिजे भारतामध्ये भाषा विद्यापीठ किती आहेत तर भाषेवर आधारित विद्यापीठ भारतामध्ये एकूण सहा आहेत भारताचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत तर भारताचे सर्वोच्च प्रमुख हे भारताचे राष्ट्रपती असतात गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली तर गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती बौद्ध या ठिकाणी झाली बौद्धडया आणि बौद्धडया बिहार या राज्यामध्ये आहे बौद्धडया येथे जे बोधी वृक्ष आहे ना पिंपळाचं झाड त्याच्या खाली ज्ञानप्राप्ती झालेली आहे बौद्ध धर्माशी संबंधित माहिती ठेवा का त्याच्यावर प्रश्न येत आहेत महेंद्रगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे तर महेंद्रगिरी पर्वत ओडिसा राज्यामध्ये पण आहे आणि तमिळनाडू राज्यात म्हणजे हे वे दोन्ही वेगवेगळे पर्वत आहेत पण नाव सेम आहे भारतामध्ये नोटा छापण्याचा अधिकार कोणारा आहे तर भारतामध्ये नोटा छापण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयला आहे नट्यान त्याचं इंग्लिशमधलं नाव पण मी इथं लिहिलेलं आहे उत्सव तमिळनाडू राज्यामध्ये केव्हा साजरा केला जातो तर नट्यांजली उत्सव तमिळनाडू राज्यामध्ये शिवरात्रीला साजरा केला जातो डान्सएट म्हणजे डान्स वगैरे केला जातो दोन हजार बावीस साली झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतामार्फत सहभागी झालेला एकमेव खेळाडू कोण होता तर दोन हजार बावीस साली झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतामार्फत सहभागी झालेला एकमेव खेळाडू आरिफ खान हा होता चीन या त्या स्पर्धा झाल्या होत्या पहा हिवाळी ऑलिम्पिक अठराव्या मूलभूत कर्तव्याचा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला तर अठराव्या मूलभूत कर्तव्याचा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये दोन हजार दोन साली करण्यात आला ओणम सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर ओणम सण केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो दोन हजार बावीसमध्ये इस्रायल या देशाचे पंतप्रधान कोण आहेत तर दोन हजार बावीसमध्ये इस्रायल या देशाचे पंतप्रधान याईर लॅपिड हे आहेत बेटवा नदी प्रामुख्याने कोणत्या राज्यातून वाहते तर बेटवा नदी ही प्रामुख्याने मध्य प्रदेश या राज्यातून वाहते भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो तर भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिवस तेरा फेब्रुवारीला साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस आठ मार्च या तारखेला साजरा केला जातो दोन्ही मधला फरक तुम्ही समजून घ्या जर तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी पुस्तकं विकत घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेली जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंतर्गणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही दोन पुस्तकं विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला भरपूरशी पुस्तकं मिळून जातील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच